आठ तारखेला जागतिक महिला दिन आहे. या महिला दिनाचं निमित्त साधून की ज्या आपल्या घरामध्ये प्रपंचामध्ये अतिशय तळमळीनं आणि प्रामाणिकपणे काम करतात अशा खूप महिला या जत तालुक्यामध्ये आहेत आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व कुठेतरी लोकांना माहिती होऊन त्याचा आदर्श घेऊन इतर महिलांनी वेगवेगळा उद्योग व्यवसाय आपल्या प्रपंचामध्ये करून आपल्या घराचं आर्थिक स्थैर्य सांभाळावं या उद्देशानं आमचं प्रकाशराव जमदाडी फाउंडेशनच्या माध्यमातून या जागतिक दिनाच्या निमित्तानं आम्ही जत तालुक्यातल्या जवळपास 50 महिलांची नावं आलेले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या महिलांचा सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी आपण 8 तारखेला साईप्रकाश मंगल कार्यालयामध्ये करायचं ठरवलेलं आहे. या निमित्तानं बचत गटाचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे की त्या बचत गटांना मार्गदर्शन करणं, त्यांना कोणत्या प्रकारची कर्ज मिळतात, कशी कर्ज मिळतात या निमित्ताने त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आपण बोलवलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुलुक मैदान तो निशब्द सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते डॉक्टर स्वाती शिंदे पवार मॅडम यांना या ठिकाणी आपण महिलांच्या वरती खास महिलांसाठी व्याख्यान देण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यांचंही व्याख्यान या ठिकाणी जगभरी होणार आहे. या कार्यक्रमाला सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर आपल्या जजच्या DYSP अश्विनीताई शेंडगे यांच्या हस्ते या बक्षिसाचं या सन्मानाचं सोहळा संपन्न करणार आहोत. त्याबरोबर या कार्यक्रमाला आमचे संचालक मनसूर खतीब चाचा सरदार पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे व्हिडिओ दिनकर खरात साहेब आणि आपल्या ज्या या महिला बचत गटाच्या अधिकारी आहेत की त्या दीपलक्ष्मी परमानंद मॅडम आणि आमच्या महाविकास मंडळाचे जे जत तालुक्याचे मॅनेजर आहेत ते केराजे तांबे साहेब हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहण्यासाठी विनंती केलेली आहे. म्हणून मी या एका जतमध्ये महिला दिनाच्या औचित्यानं जतमध्ये एक वेगळ्या प्रकारचा असा संदेश की महिला सुद्धा सगळ्याच क्षेत्रामध्ये संपन्न आहेत. आज आम्ही या ठिकाणी काही महिला दूध व्यवसाय चांगला करतात, काही महिला शेतीमध्ये चांगलं करतात, काही महिला फळभाजीमध्ये चांगलं करतात, काही महिला एसटी चालवतात. या वेगवेगळ्या उद्योगामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा खूप महिलांनी मोठं दैदिप्यमान काम केलेलं आहे. ते आमच्या जत तालुक्याच्या बरोबर त्या परिसराच्या भागामध्ये सुद्धा माहिती व्हावं म्हणून या महिला दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी या आपणा सर्वांच्या माध्यमातून प्रकाशराव जमदाडे फाउंडेशनच्या वतीनं जत तालुक्यातील सर्व महिला बचत गटांना महिलांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहण्यासाठी आग्रहाची विनंती करतो.